सरकार बलिदानाच्या या पवित्र भूमीमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलासाडे. मित्रांनो, नांदेडच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकणाऱ्या नांदेडच्या किल्ल्याचा आम्ही फेरफटका मारत आहोत. नांदेडचं प्राचीन नाव आहे नंदीग्राम आणि हे नंदीग्राम गोदावरी नदीकाठी बसलेलं आहे. मी आपल्याला दाखवू इच्छितो की माझ्या पाठीमागे ही पवित्र अशी गोदावरी नदी आहे जी वाहत आहे आणि हे किल्ल्याचा शेवट, किल्ल्याचा हा शेवटचा भाग आहे म्हणजे किल्ल्याची शेवटची भिंत आहे. पण आता किल्ला पूर्ण ढासाळलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यानंतर काही ठिकाणी डागडुजी करण्यात आलेली आहे. पण किल्ल्याचं असं जे स्वरूप बघायला हवं, दिसायला हवं, ते काही तिथे आढळून येत नाही. आणि त्यानंतर नांदेड बागळा महानगरपालिकेने 2009 जे गुरुत्वा गद्दीचा कार्यक्रम झाला होता, त्या गुरुत्वा गद्दी कार्यक्रमाला केंद्र सरकारनं जो निधी पाठवला, त्या निधीमधून हे सुशोभीकरण केलेलं आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता. त्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून जी पाण्याची टाकी उभी करण्यात आलेली आहे, या युद्धाच्या वार्डाला इकडनं पाणी पुरवत आहोत. आणि आता सध्याच्या अवस्थेमध्ये नांदेडचा जो किल्ला आहे त्याची जे समोरची कमान आहे, प्रवेशद्वार ज्याला म्हणतो, ते समोर दिसतं आहे. इकडनं तेवढाच किल्ल्यासारखा दिसतो, बाकी सगळं एकदम मॉडर्न झालेलं आहे. आणि दुसरा विषय असा की माझ्या पाठीमागे इथे काही लिहिलेलं आहे, ऑफिस ऑफ दी सुप्रिटेंडंट वॉटर वर्क्स. म्हणजे ही जुन्या काळातील इमारत आहे, भग्नावस्थेतली इमारत आहे. म्हणजे अगदी बांधकाम म्हटलं तर मला तर वाटतं की 100 वर्षापेक्षा जास्त झालं असेल अशा ह्याच्यामध्ये याच्यात लिहिलेलं आहे. आणि ही पाठीमागे गोदावरी नदी आणि याची ही संरक्षक अशी भिंत आहे. किल्ल्यामध्ये पाणी येऊ नये किंवा पुरापासून किल्ल्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्या काळात बांधली असेल, त्याचीच मोठ्या प्रमाणामध्ये डागडुजी झालेली आहे. आणि समोर तिकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये याचं काम व्यवस्थित झालं होतं, सुशोभीकरणाचं. आणि त्याच्यानंतर संग्रहालय उभारण्यात आलं होतं, पण काही कारणाने ते बंद नाही आहे. इथे रात्री फिरती असे नसणारे इथे फवारे तयार करण्यात आले होते या कुंडामध्ये. आणि व्यवस्थित 2009 पाणी पण होतं असलं लोक बोलतात. आणि अतिशय पर्यटन स्थळ व्हावं म्हणून महानगरपालिकेतर्फे याची खूप तयारी होती. पण नेमकं काय झालं माहिती नाही. पण किल्ल्याच्या आतमधला जो भाग आहे त्याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, डागडुजी करण्यात आलेली आहे. एकंदर ज्याला आणखी चांगल्या स्वरूपात जर प्रेझेंट केलं तर निश्चितच या नांदेडच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर पडेल. आणि नांदेडचा किल्ला पर्यटकाचं एक खास हक्काचं असं पर्यटन स्थळ म्हणून समोर येईल. जसं की नांदेडला लोक आल्यानंतर मा रेणुका, म्हणजे माता रेणुकाचं दर्शन घेतात, किंवा उणकेश्वरचे गरम पाण्याचे झरे, किंवा खास पावसाळ्याच्या मोसमामध्ये सहस्रकुंडचा धबधबा, आणि त्यानंतर गुरु गोविंदसिंगच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली या धरती म्हणजे सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा, तिथे पण भाविक येतात. त्यानंतर नांदेडची खास जुनी आठवण राहावी म्हणून या हा किल्ला जर पर्यटनासाठी खुला झाला किंवा याच्या सौंदर्यात आणखी जर भर पाडली तर निश्चितच महानगरपालिकेचं महसूल असं वाढेल असं मला वाटतं. पुन्हा भेटूया नवीन जागेवर, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. नमस्कार नमस्कार, सभी का बहुत बहुत स्वागत है ये प्रोग्राम में. हम देखते हैं कि वाकई किस प्रकार का यहाँ पे नज़ारा है. आम्हाला 47 साल हो गए भाई, ये 2-3 साल की ड्यूटी करा बोल गई. मेरे को मेरे को बिल्कुल मालूम नहीं था ये किल्ला. हाँ फोटो ले, हाँ फोटो के बाद के उसको छोड़ने को तैयार नहीं हो. तो घेऊन बघ, तुम्हाला क्रेडिट मिळायला पाहिजे ना. आपण आमच्या गार्डनला भेटलं पाहिजे गरीब माणसं. हो हो, सगळं जंगल जनावर मोठे मोठे येते इथं, साप वगैरे, साप मारलेले बी येत आपल्याकडे. बरोबर, तुम्ही पाण्याची माहिती दिली ना, कोण्या साईडला सोडता पाण्या, ते पाण्या तुम्ही नाही ना. बरं बरं,
सगळं जंगल जनावर मोठे मोठे येते इथं साप वगैरे साप मारलेले बी विडत आपल्याकडे बरं बरं पाठवा मला नंबर घेतो पत्रकार आम्हाला जरा घ्यावं लागते ड्यूटीवाले आपण होय ते बसलेलं आहे तिथं जरा थोडस तुमच्याने झालं हो 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 ते झाड वगैरे सगळे कापा लावा सगळे हो झाड पूर्ण गेले सगळे मोठे मोठे जनावर सुंदर बनवलं पण पहिले इथे फिल्टर असतो हां